नमस्कार, वेलकम किंवा वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सायली आणि मी मेकअप आणि मेकअपशी रिलेटेड विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. तुम्हाला जर मेकअपमध्ये इंटरेस्ट असेल किंवा सोपे आणि नवनवीन मेकअप लुक्स बघायला किंवा शिकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरू करूया. सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे स्किनला मॉइश्चराइज करणे. आणि येथे मी वापरत आहे क्लिनिकचं मॉइश्चर सर्ज. हे मॉइश्चर सर्ज ऑल स्किन टाईपला सुटेबल आहे आणि स्किन डीपली हायड्रेट करतं. माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरती आणि मानेला मी हे अप्लाय केलेलं आहे आणि छान मसाज करत चेहऱ्यावरती हे मुरवलेलं आहे. त्यानंतर मी अप्लाय करत आहे लेन्स. लेन्स मी वापरत आहे फ्रेश लुकच्या वन डे कलर लेन्स. यात माझा जो कलर आहे तो आहे प्युअर हेझल. एका लेन्स अप्लिकेटरच्या साह्याने मी अशा पद्धतीने लेन्स डोळ्यामध्ये प्लेस करत आहे. लेन्स जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा डोळ्यातनं हमखास पाणी येतं आणि येथे मी टिश्यू पेपरच्या साह्याने हे पाणी टिपून घेत आहे. प्रायमरसाठी मी आज येथे वापरत आहे स्विस ब्युटीचं रिअल मेकअप बेस प्रायमर. आणि यात माझा जो शेड आहे तो आहे 01 नॅचरल टिंट. हे जे प्रायमर आहे ते पोर छान प्रकारे मिनिमाइज करतं, स्किनला इन्स्टंट ब्राईटनेस प्रोव्हाइड करतं आणि त्याचबरोबर एक हलकासा ग्लो पण देतं. माझ्या हाय पॉईंट्सवर आणि चेहऱ्यावरती मी हे अप्लाय केलेलं आहे आणि छान मसाज करत चेहऱ्यावरती हे मुरवत आहे आणि जो ग्लो आहे तो तुम्ही बघू शकता. कन्सिलरसाठी मी इथे वापरत आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर आणि यात माझा नंबर आहे 01 वॉर्म सँड. हे जे कन्सिलर आहे ते अफोर्डेबल रेंजमध्ये आहे, कव्हरेज छान आहे आणि ब्लेंड करायला अतिशय सोपं आहे. जिथे जिथे माझे प्रॉब्लेमॅटिक स्किन आहे किंवा डार्क सर्कल आहेत किंवा जिथे जिथे मला मार्क्स आहेत अशा ठिकाणी हे कन्सिलर मी अप्लाय करत आहे. त्यानंतर एका ओल्या स्पंजने म्हणजे डॅम ब्युटी ब्लेंडरने हे कन्सिलर मी ब्लेंड करणार आहे. ब्युटी ब्लेंडर जो मी वापरत आहे तो आहे PAC मिनी ब्युटी ब्लेंडर. ब्लेंडिंग करताना छान वेळ घेऊन ब्लेंड करा आणि अशा पद्धतीने संपूर्ण कन्सिलर मी ब्लेंड केलेला आहे. फाउंडेशनसाठी मी इथे वापरत आहे लॅक्मेचं 9 to 5 फाउंडेशन आणि यात माझा शेड आहे न्यूट्रल न्यूड. माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरती आणि मानेला हे फाउंडेशन मी अप्लाय केलेलं आहे. हे फाउंडेशन लाईटवेट फॉर्म्युलामध्ये आहे, परफेक्ट फिनिश देतं, ऑक्सिडाइज होत नाही आणि त्याचबरोबर मॅट फिनिश देतं. येथे एका ओल्या स्पंजच्या साह्याने मी अगदी हलक्या हाताने टॅपिंग मोशनमध्ये संपूर्ण फाउंडेशन हे ब्लेंड करत आहे आणि या फाउंडेशनची फिनिश तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी वापरत आहे हायलाइटिंग कन्सिलर आणि त्यासाठी मी यूज करत आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर आणि यात माझा शेड आहे 03. जिथे जिथे माझे हाय पॉईंट्स आहेत किंवा जिथे जिथे मला हायलाईट करायचं आहे अशा ठिकाणी मी हे कन्सिलर अप्लाय केलेलं आहे आणि त्याचबरोबर डोळ्यांच्या लीडवरती ॲज अ आय बेस म्हणूनही अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर एका ओल्या स्पंजने हे कन्सिलर मी व्यवस्थितरित्या जागच्या जागी ब्लेंड करत आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हायलाइटिंग कन्सिलर ब्लेंड करत असता तेव्हा ते अगदी त्याच जागी ब्लेंड करा, म्हणजे तुम्हाला हायलाइटेड इफेक्ट मिळेल. अशा पद्धतीने मी संपूर्ण कन्सिलर ब्लेंड केलेलं आहे. आपलं कन्सिलर आणि फाउंडेशन सेट करण्यासाठी मी इथे वापरत आहे मॅकचं स्टुडिओ फिक्स कॉम्पॅक्ट पावडर आणि यात माझा जो शेड आहे तो आहे NC35. जिथे जिथे मी हायलाइटिंग कन्सिलर अप्लाय केलेलं होतं तेथे तेथे मी पावडर ब्रशच्या साह्याने कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करत आहे. ही स्टेप मी यासाठी करत आहे की माझं जे हायलाइटिंग कन्सिलर आहे ते क्रीज होणे आणि ते व्यवस्थित फिक्स व्हावं आणि रेस्ट ऑफ दी जो फेस आहे आणि माझी मान आहे ती अशा पद्धतीने मी सेट करून घेत आहे. ब्राउन्झरसाठी किंवा कंटोरिंगसाठी मी इथे वापरत आहे बेनिफिटचं हुला ब्राउन्झर. हे माझं फेवरेट ब्राउन्झर आहे. ब्राउन्झिंग किंवा कंटोरिंग आपण यासाठी करत असतो कारण जेव्हा आपण फाउंडेशन अप्लाय करतो तेव्हा आपला जो चेहरा आहे तो पूर्ण प्लेन आणि फ्लॅट दिसायला लागतो, त्यामुळे चेहऱ्यावरती सावल्या निर्माण करता याव्या आणि त्याचबरोबर चेहऱ्याला एक डायमेन्शन मिळावं यासाठी आपण ब्राउन्झिंग किंवा कंटोरिंग करतो. येथे मी माझी संपूर्ण जॉलाईन, फोरहेड, चिकबोन्स आणि नोज कंटोर करत आहे. ब्लशसाठी मी इथे वापरत आहे लॅक्मेचं ब्लश आणि यामध्ये दोन शेड आहेत, एक कोरल आणि एक पिंक. हे दोन्ही शेड मी एकमेकांमध्ये मिक्स करत आहे आणि जे एक्सेस प्रॉडक्ट आहे ते टॅप करत आहे. त्यानंतर आपण जिथे ब्लश अप्लाय करत असतो त्या ठिकाणी टॅपिंग मोशनमध्ये अगदी हलक्या हाताने ब्लश अप्लाय करत आहे. हे जे ब्लश आहेत हे खूप पिगमेंटेड नाही आहेत, पण तुम्ही डेफिनेटली त्याची इंटेन्सिटी जी आहे ती वाढवू शकता. अशा पद्धतीने मी दोन्ही गालांवरती ब्लश अप्लाय केलेला आहे आणि येथे आपला बेस मेकअप कंप्लीट झालेला आहे. आयब्रोसाठी मी वापरत आहे वेट अँड वेल्डची रिट्रॅक्टेबल आयब्रो पेन्सिल आणि पेन्सिलसोबत येणाऱ्या स्पुलीने मी आयब्रो आधी कोम करून घेतलेली आहे.
त्यानंतर भुवयांचे जे केस आहेत ते मी डाऊनवर्ड दिशेला अशा पद्धतीने मूव केलेले आहेत आणि आता जिथे मला स्पार्स एरियाज आहेत किंवा जिथे जिथे मला गॅप आहे तेथे अगदी हलक्या हाताने हेअर लाईक स्ट्रोक देत लहान लहान स्ट्रोक देत मी माझे आयब्रो फील करत आहे. अशा पद्धतीने मी माझे आयब्रो फील करून सेट करून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने मी माझे दुसरे आयब्रो पण सेट केलेली आहे. त्यानंतर मी येथे वापरत आहे रिमेलचं लूज पावडर. आपल्या आयशॅडो डोळ्यांखाली पडून आपला जो बेस आहे तो खराब होणे यासाठी मी ही स्टेप केलेली आहे. आय मेकअपसाठी आज मी वापरत आहे ब्युटी ग्लेसचं गॉर्जियस मी आयशॅडो पॅलेट आणि माझ्या साडीला मॅच असणारा हा जो कलर आहे तो मी पिक केलेला आहे. हा शिमर शेड आहे आणि बोटांच्या सहाय्याने मी माझ्या संपूर्ण लीडवरती हा अप्लाय करणार आहे. शिमर शेड जे आहेत ते बोटांच्या सहाय्याने जर अप्लाय केले तर त्यांचा पे ऑफ आपल्याला छान मिळतो. हा जो शेड आहे तो तुम्ही तोपर्यंत अप्लाय करा जोपर्यंत तुम्हाला मनासारखा पे ऑफ मिळत नाही. सेम जो शेड आहे तो मी माझ्या इनर कॉर्नरला आणि क्रीजवरती देखील अप्लाय केलेला आहे. नेक्स्ट पॅलेटमधील हा जो पिंकिश शेड आहे तो मी घेतलेला आहे आणि एका पेन्सिल ब्रशच्या सहाय्याने माझ्या संपूर्ण क्रीज लाईनवरती हा अप्लाय केलेला आहे. त्यानंतर मी पॅलेटमधील हा ब्राऊन शेड पिक केलेला आहे. ही जी लाईन क्रिएट झालेली आहे ती आपण ब्लेंड करणार आहोत आणि अशा पद्धतीने बॅक अँड फोर्थ मुवमेंटने अगदी हलक्या प्रेशरने मी ही जी लाईन आहे ती ब्लेंड करत आहे. त्यानंतर मी येथे वापरत आहे नायकाची ब्लॅक मॅजिक काजळ पेन्सिल जी वॉटरप्रूफ आहे आणि स्मच प्रूफ देखील आहे. माझ्या संपूर्ण वॉटरलाईनला मी हे अप्लाय केलेली आहे आणि त्याचबरोबर ही जी पेन्सिल आहे ती थोडीशी वॉटरलाईनच्या बाहेर देखील अप्लाय करून घेत आहे. त्यानंतर हा पिंक शेड मी पिक केलेला आहे आणि आपलं काजळ आणि हा जो शेड आहे ते एकमेकांमध्ये मर्ज करून मी ब्लेंड करत आहे. काजळ ब्लेंड करत असताना नीट वे घेऊन ब्लेंड करा जेणेकरून तुम्हाला असा छानसा स्मोकी इफेक्ट मिळेल. आयलायनरसाठी मी इथे वापरत आहे नायकाचं ब्लॅक मॅजिक आयलायनर. हे एक लिक्विड आयलायनर आहे. हे स्मच प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे आणि बऱ्याच काळासाठी डोळ्यांवरती राहतं. येथे डोळ्यांवरती अगदी थिन लायनर मी अप्लाय केलेला आहे. मस्कारासाठी मी इथे वापरत आहे रिमेलचा स्कँडलाइज मस्कारा. हा वॉटरप्रूफ मस्कारा आहे. येथे मी फॉल्स लॅश अप्लाय करत नसल्यामुळे मी मस्काराचे छान दोन कोट देणार आहे. आणि अशा पद्धतीने मी माझ्या दोन्ही डोळ्यांचा मेकअप करून घेतलेला आहे. नेक्स्ट आपण जे पावडर अप्लाय केलेलं होतं ते मी पावडर ब्रशच्या सहाय्याने रिमूव्ह करत आहे. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी मी इथे वापरत आहे वेट अँड वाईल्डचा हायलायटर आणि यात माझा शेड आहे प्रेशियस पेटल. जेव्हा तुम्ही हायलायटर अप्लाय करत असता तेव्हा त्याला छान ब्लेंड करा जेणेकरून ते असं छान ब्लेंडेड दिसतं आणि एक नॅचरल ग्लो येतो. येथे मी माझ्या चेहऱ्यावरील हाय पॉईंट्सवर हे हायलायटर अप्लाय केलेलं आहे. माझे चिक बोन्स, फोरहेड, त्यानंतर चिन, क्युपिड बो आणि नोज यावरती मी हायलायटर अप्लाय करत आहे. माझे डोळे ओपन अप दिसावे किंवा पॉपअप दिसावे यासाठी मी सेम हायलायटर इनर कॉर्नरवर देखील अप्लाय करत आहे आणि त्याचबरोबर भुवयांच्या खाली अप्लाय करून घेत आहे. लिपस्टिकसाठी मी इथे वापरत आहे मेबलिनची सुपर स्टे मॅट इंक आणि ज्यात माझा नंबर आहे 225. ही लिपस्टिक जी आहे ती पिंक न्यूड शेडमध्ये आहे आणि अशा पद्धतीने मी लिपस्टिक अप्लाय केलेली आहे. आपला मेकअप सेट करण्यासाठी मी इथे वापरत आहे मिस क्लेअरचा सेटिंग स्प्रे. मेकअप झालेला आहे. लुक कम्प्लीट करण्यासाठी मी इथे घातलेली आहे हेअरस्टाईल, छोटीशी टिकली लावलेली आहे, इयरिंग्स पण वेअर केलेले आहेत आणि हा आहे आपला फायनल लुक. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.